अख्खा मसूर खाण्यासाठी तयार आहे. नमस्कार, मी कृष्णाई गजने आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला आता अख्खा मसूर खाण्याचे ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही, कारण आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल तुम्हाला बनवून दाखवणार आहे अख्खा मसूर. एकदम सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच, आणि साहित्य पण तितकंच कमी आहे. कमी साहित्यात अगदी चविष्ट ढाब्यावर जशी मिळते तशीच अख्खा मसूर चवीला लागतो. तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथे मी मसूर घेतले आहे. मसूर आधी चांगले स्वच्छ धुवून एक त्याच्यावर पाणी ओतून नंतर 4 ते 5 तास असे भिजवून घेतले आहेत. हे बघा, असे 4 ते 5 तास आहेत ना, हे भिजवण्यासाठी पुरेसे होतात. पण तुम्ही आपण नेहमीचं कडधान्य जसं घालतो, रात्री भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जी भाजी बनवतो तसं केलात तरी पण चालेल. त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये हळद, मिरची पावडर, गरम मसाला आणि जिरं एवढेच मसाले आहेत बघा. ह्याच्या व्यतिरिक्त कुठचे असे वेगळे मसाले नाहीत. अख्खा मसूर बनवण्यासाठी ना ढाब्यामध्ये ना कांदा जास्त प्रमाणात वापरतात. खरी चव आहे ना ह्या भाजीला ह्या कांद्याचीच लागते, म्हणून आपण कांदा जरा जास्त वापरायचा. आपण नेहमी घरात जशी भाजी बनवतो ना त्याला कांदा कसा जरा कमी वापरतो, पण ही ढाबा स्टाईल आहे ना म्हणून कांदा जरा जास्त वापरायचा. हे बघा, इथे मी 4 मोठे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतले आहेत. आणि ह्या ह्याच्यात आहेत हे 2 कांदे, ते पण बारीक चिरून घेत असे वेगवेगळे करायचे. हा मसूर शिजवताना आणि हा जो कांदा आहे ना तो तडका देण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे, त्यामुळे असे वेगळे करून ठेवायचे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट, खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल आणि 2 मिरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर तेल, मीठ आणि पाणी. बघा एवढंच साहित्य आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा अशी कढई ठेवली, आपल्याला मसूर शिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही ना टोपात किंवा असं कढईतच हे मसूर शिजवून घ्या, कारण खरी चव भारी लागते. तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता, पण कसं काही वेळेला जास्त पण शिजतात ना, असे गरगरीत होतात, तसे आपल्याला नको आहेत. मसूर शिजायला पण हवे आहेत आणि अख्खे अख्खे असे दिसायला पण हवे आहेत, म्हणून जर असे कढईत शिजवा, चव भारी लागते. हा सगळ्यात पहिल्यांदा तेल, तेल तापलं आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा 1 चमचा जिरं टाकायचं आहे. आणि आपण जो जास्त प्रमाणात जो कांदा घेतला आहे ना तो आता ह्या तेलात टाकायचा आहे. आता आपल्याला हा कांदा नरम करून घ्यायचा. नरम म्हणजे ना त्याचा रंग थोडासा बदलायला पाहिजे, एवढा आपण चांगला नरम करून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा चांगला नरम झाला आहे आणि कांद्याचा रंग पण बघा बदलला आहे. गॅस आपल्याला कमी करायचा आहे. आता आपल्याला ह्याच्यात आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे. एक 1.5 चमचा टाकली, ते पण अशी परतवून घ्यायची. एक 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा असा गरम मसाला आणि 1/2 चमचा अशी हळद. हे मसाले चांगले असे मिक्स करून घ्यायचे, परतवून घ्यायचे. आता आपल्याला ह्याच्यात मसूर टाकायचे. इथे चांगले परतवून घ्यायचे आणि आता आपल्याला ह्याच्यात मसूर शिजण्यापुरता पाणी ओतायचं आहे. म्हणजे मसूर शिजले पण पाहिजे आणि जराशी अशी ग्रेव्ही पण व्हायला पाहिजे ह्या अंदाजाने पाणी ओतायचं आहे. एक ग्लासभर असं पाणी ओतलं. आता आपण गॅस फास्ट करायचा आणि चवीपुरता मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला मसूर शिजवून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती साधारण 7 ते 8 मिनटं आपल्याला हे मसूर शिजवून घ्यायचे आहेत.
इथे मसूर शिजताय तोपर्यंत मी तुम्हाला सांगते, अख्खा मसूर ढाब्यामध्ये जो बनवतात ना त्याच्यात तो शिजवताना म्हणजे आता शिजवताना ना त्याच्यात खायचा सोडा वापरतात, त्यामुळे त्या अख्खा मसूरची चव आपण घरी बनवल्या मसूरपेक्षा वेगळी असते. पण कसं आपण हे घरीच बनवतोय त्यामुळे मी ह्याच्यात ना सोडा टाकत नाही, खायचा सोडा टाकत नाही. न सोडा टाकता सुद्धा भाजी अगदी चविष्ट लागते, खायला खूप भारी लागते. तुम्हाला जर हवा असेल म्हणजे खायचा सोडा ह्याच्यात तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही ज्या अंदाजाने मसूर घेतला असेल त्या अंदाजाने त्याच्यात सोडा टाकायचा, आत्ता शिजवतानाच टाकायचा. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. हे बघा मसूर शिजल्यात पण आहेत आणि मसूर दिसत आहेत पण चांगले अशी अख्खे. हे बघा असे असे शिजवून घ्यायचे. आता हे तयार आहे, गॅस बंद करते आणि हे बाजूला उतरून ठेवते. आता आपल्याला ह्याच्यावरचा तडका तयार करून घ्यायचा आहे. तडक्यासाठी असं मी तवा ठेवला आहे, त्यात थोडं तेल ओतायचं. तेल तापलंय, गॅस कमी करायचा आणि ह्याच्यात 1/2 चमचा जिरं, लगेचच सर्व खडे मसाले, आता आपल्याला ह्या तडक्यातच ना म्हणजे ह्या तेलातच ना बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकायची आहे, चव खूप भारी लागते. ही स्टेप कराच नक्की. अशी परतवून घ्यायची आणि आपण जे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते ते टाकायचे. आता 1/2 चमचा अशी आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची. आता आपल्याला हा कांदा चांगला नरम करून घ्यायचा आहे, थोडासा सोनेरी करून घ्यायचा आहे. या तडक्याची ना खरंच खूप भारी चव लागते अख्खा मसूरला, नक्की करायचे. कांदा बघा चांगला असा नरम झाला आहे, थोडा रंग बदलला आहे. आता आपल्याला ह्याच्यात थोडे थोडे असे मसाले टाकायचे. 1/2 चमचा अशी मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला. हा आता तडका तयार आहे. आता मी गॅस बंद करते. कढई ठेवले परत गॅसवरती, गॅस चालू केलाय आणि आता आपल्याला ह्याच्यात आपण जो तडका तयार करून घेतलाय तो टाकायचा. आणि आपल्याला ह्याच्यात आता थोडंसं असं पाणी ओतायचं आहे, कारण कशी भाजी जरा घट्ट झाली आहे ना, आपल्याला घट्ट अशी नको आहे, छान अशी ग्रेव्ही हवी आहे त्याला, म्हणून थोडं पाणी ओतायचं. आधीच का नाही जास्त ओतायचं, कारण कसं मग खूपच पातळ झाली तर, म्हणून नंतर ह्या स्टेपला परत पाणी ओतायचं, कोमट पाणी ओतायचं. हां मग अशी पण शिजवताना पण कोमटच टाकायचं आणि आत्ता पण ह्याचं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि परत आपल्याला ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटं फक्त अशी वाफ लावून घ्यायची, आणि मग आपली अख्खा मसूर तयार. अख्खा मसूर खाण्यासाठी तयार आहे. आज मी तुम्हाला ही अख्खा मसूर बनवून दाखवलाय, नक्की घरी करून बघा, खूप छान चविष्ट होते. आणि घरी करून बघितलात की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. तो आधी या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी ढाबा स्टाईलच्या अशा खूप भाज्या करून दाखवलेल्या आहेत, छोले दाखवले आहेत, मटर पनीर दाखवले आणि अजून भाज्या दाखवल्या आहेत. नक्की त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्या व्हिडिओ बघून ते पण बनवा आणि हे अख्खा मसूर पण असेच बनवून बघा. Thank you.